सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित रेणुका हायस्कूल सातारा परिसर औरंगाबाद मी सहशिक्षक श्रेहाराळे व्ही आपल्या सर्वांचे स्वागत करतो विषय इतिहास वर्ग दहावी लेक्चर वन चाप्टर वन इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा गतकाळात घडून गेलेल्या घटनांची क्रमशः संगती लावून म्हणजे गतकाळात ज्या घटना घडून गेलेल्या आहेत त्याची क्रमशः संगती लावून त्यांचे आकलन करून घेणे म्हणजे त्यांचं ज्ञा आकलन म्हणजे ज्ञान करून घेणे या उद्दिष्टाने इतिहासाचे संशोधन लेखन आणि अभ्यास केला जातो ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते आणि अशा प्रकारे ही एक अखंडितपणे चालणारी प्रक्रिया असते वैज्ञानिक ज्ञानशाखामध्ये उपलब्ध ज्ञानाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की कोरोना नावाचा रोग सध्या चालू आहे विज्ञान या कोरोनाच्या याच्यावर जे काही संशोधन करत आहे औषध तयार केलं जात आहे इंजेक्शन वगैरे तर त्यासाठी या इंजेक्शनची प्रथमतः प्राण्यावर चाचणी केली जात आहे नंतर त्याची मनुष्यावर चाचणी केली जात आहेत म्हणजे यामध्ये प्रयोग करून पाहिला जात आहे की खरोखरच जी काय का काढली का, का, जाणारी लस आहे ती प्रभावी आहे का की त्याचे काही साईड इफेक्ट होतात हे विज्ञानामध्ये तपासून पाहिलं जात आहे आणि प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब केला जातो या पद्धतींच्या आधारे विविध घटनांच्या संदर्भातील सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करता येणे शक्य असते अशा प्रकारे विज्ञानामध्ये जे काही नियम आहेत ते पुन्हा पुन्हा सिद्ध करता सिद्ध करता येणे शक्य असते इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते तर हे जे काही आपली इतिहास संशोधन पद्धती आहे ते यामध्ये प्रत्यक्ष निरीक्षण आणि त्यांचा अवलंब करणे शक्य नसते कारण इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात आणि आपण पाहतो इतिहासातील ज्या काही घटना आहेत की त्या घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही जसे की आता शिवाजी महाराजांनी पुणे येथे लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे तोडली तर हा काळ गतकाळ घडून गेलेल्या घटना आहेत आपण तिथं आता त्या काळामध्ये प्रत्यक्षात तिथं हजर राहू शकत नाही तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते सर्वप्रथम ऐतिहासिक दस्तऐवज लिहिण्यासाठी ज्या भाषेचा आणि जे काही ऐतिहासिक दस्तऐवज आहे ते लिहिण्यासाठी त्या भाषेचा आणि लिपींचा वापर केला गेला असेल त्यांचे वाचन करण्यासाठी आणि त्यांचा अर्थ समजण्यासाठी ती भाषा आणि लिपी जाणणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते आणि त्या काळातील जी काही भाषा आहे लिपी आहे ती आपल्याला सहजासहजी समजू शकत नाही तर ती भाषा आणि लिपी जाणण्यासाठी जे काही जाणकार लोक आहेत तज्ज्ञ लोक आहेत त्यांची आवश्यकता असते त्यानंतर अक्षरवाटिका म्हणजे अक्षरांचे वळण तर अक्षरवाटिका म्हणजे अक्षरांचे वळण लेखकांची भाषाशैली वापरलेल्या कागदांच्या निर्मितीचा काळ आणि म्हणजे त्या कोणत्या काळातील ते कागद आहेत आणि कागदांचा प्रकार कागदांचा प्रकार अधिकारदर्शक मुद्रा यांसारख्या विविध गोष्टी जाणकार संबंधित दस्तऐवज अस्सल आहे की नाही म्हणजे ते काही जे कागदपत्र आहेत ते खरे आहेत का अस्सल म्हणजे खरे आहेत का हे ठरवण्यास मदत करू शकतात त्यानंतर इतिहास तज्ज्ञ ऐतिहासिक संदर्भांच्या तौलानिक विश्लेषणाचा आधार आधारे दस्त दस्तऐवजी दस्तऐवजातील माहितींच्या विश्वासार्थांची पडताळणी करू शकता तुमच्या मोबाईलवर एक स्लाइड दिसत आहे इतिहासाची मांडणी तर इतिहास संशोधन पद्धती आणि मध्यभागी इतिहासाची मांडणी त्यामध्ये सर्वप्रथम उपलब्ध ऐतिहासिक माहिती संदर्भाती संदर्भ तपासणे उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे दुसरं आहे ऐतिहासिक माहितीचे संकलन म्हणजे जी काही ऐतिहासिक माहिती आहे त्याची एकत्र करणे ऐतिहासिक बदलांना कारणीभूत असणाऱ्या प्रक्रियांचे स्वरूप अधोरेखित करणे त्यांचे तौलानिक विश्लेषण करणे तौलानिक म्हणजे तुलनात्मक विश्लेषण करणे त्याचा पुढचा मुद्दा आहे विशिष्ट ऐतिहासिक घटनांच्या उपलब्ध माहिती स्थल कलात्मक संदर्भ तसेच ऐतिहासिक अभ्यास पद्धती विविध संकला संकल्पनात्मक चौकटींचे आकलन करून घेणे आकलन म्हणजे ज्ञान करून घेणे पुढचा मुद्दा आहे ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत प्रश्नांची मांडणी करणे म्हणजे काही ऐतिहासिक संदर्भ आहे त्याच्याशी निगडीत अशा प्रश्नांची मांडणी करणे पुढचा संभाव्य परिकल्पना मांडणे आणि पुढचा मुद्दा एक आहे इतिहासाच्या साधनांचे चिकित्सक संशोधन आणि जे काही इतिहासाची साधने आहेत त्याचे चिकित्सक संशोधन अशा प्रकारे इथं हा चार्ट दिसत आहे इतिहास संशोधन पद्धती आणि इतिहासाची मांडणी इतिहास संशोधनास सहायभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा व संस्था आहेत तर इतिहास संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या काही ज्ञानशाखा आणि संस्था आहेत त्याचे उदाहरणं खाली आहेत उदाहरणार्थ पुरातत्व अभिलेखागार म्हणजे जिथं ऐतिहासिक दस्तऐवज जपून ठेवली जातात जतन करून ठेवली जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात तर भारताचे अभिलेखगार हे नवी दिल्ली येथे आहे आणि हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे हस्तलिखितांचा अभ्यास पुराभिलेख शास्त्र भाषारचनाशास्त्र नानकशास्त्र वंशावळींचा अभ्यास इत्यादी त्या या ज्या काही शाखा आहेत ह्या इतिहास संशोधनात सायभूत होणाऱ्या विविध ज्ञानशाखा आहेत किंवा संस्था आहेत पुढचा मुद्दा आहे इतिहास लेखन परंपरा इतिहासात उपलब्ध पुराण्याचे चिकित्सापूर्व संशोधन करून भूतकाळात घडून गेलेली घटनांची मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिले अशी मांडणी करण्याच्या पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात तर इथे एक प्रश्न तयार होऊ शकतो इतिहास लेखन म्हणजे काय तर इतिहासात उपलब्ध पुरवया पुराव्यांचे चिकित्सकपूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी मांडणी कशी केली जाते हे आपण पाहिलेलं आहे अशी मांडणी करण्याच्या पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सकपूर्व मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते अर्थातच इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे इतिहासकाराला शक्य नसते प्रकारे ज्या काही भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची माहिती इतिहासकाराला देणं शक्य नसते इतिहासाची मांडणी करताना इतिहासकार भूतकाळात कोणत्या घटनांची निवड करतो हे त्याला वाचकांपर्यंत काय पोहोचायचे आहे यावर अवलंबून असते निवडलेल्या घ निवडलेल्या घटना आणि त्यांची मांडणी मांडणी करताना अवलंबलेल्या वैचारिक दृष्टिकोन या गोष्टी या गोष्टी इतिहासकारांच्या लेखनांची शैली निश्चित करतात जगभरातील प्राचीन संस्कृतीमध्ये अशा प्रकारे इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती आणि जगभरामधील जे काही प्राचीन संस्कृती आहेत अशा संस्कृतीमध्ये इतिहास लेखन करण्याची परंपरा नव्हती परंतु त्या लोका परंतु त्या लोकांना भूतकाळाची जाणीव जाणीव किंवा जिज्ञासा नव्हती म्हणजे भूतकाळातील जी काही जाणीव आणि जिज्ञासा म्हणजे जिज्ञासा म्हणजे जाणून घ्यायची इच्छा नव्हती असे नाही असे असे म्हणता येणार नाही वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनांच्या पराक्रमांच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता त्या काळातही त्या काळात भासत होती आणि हा जो काही जुना काळ आहे भूतकाळ घडून गेलेला आहे त्या काळामध्ये देखील जे काही इतिहास लेखन आहे किंवा क्या ज्या काही गोष्टी वगैरे आहेत त्या पुढच्या पुढे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज त्या काळामध्ये देखील भासत होती आपण पाहिलं की जे मासाहेब जिजाबाई यांनी देखील शिवाजी महाराजांना जे, जे काही प्रकामी पुरुष होते त्यांच्या त्या त्या गोष्टी ते शिवाजी महाराजांना ऐकवत आणि त्या प्रकारे शिवाजी महाराज घडत गेले हे आपण पाहिलेलं आहे काळात भासत होती गुहाचित्राद्वारे स्मृती चित्र स्मृतींचे जतन कहाण्या कहाण्यांचे कथन गीत आणि पोवाड्यांचे गायन यांसारख्या परंपरा जगभरातील संस्कृतीमध्ये अतिप्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या तर आपण आपलं जे काही औरंगाबाद शहर आहे त्या औरंगाबाद शहरामध्ये आपण पाहिलं तर वेरूळ आणि अजिंठा इथे देखील गुहा आहेत तिथे देखील या गुहान चित्रांद्वारे आपल्याला स्मृतींचं जतन काही आकलन होत असतं काही गोष्टी आपल्याला त्यावरून समजत असतात भूतकाळातील त्याचप्रमाणे बाबासाहेब पुरंदरे यांनी देखील अत्यंत चांगल्या प्रकारे पोवड्यांचे गायन केलेलं आहे आणि या पोवड्यांच्या गायनातून आपल्याला जो काही इतिहास आहे तो समजण्यास निश्चितच मदत होत होती आधुनिक आधुनिक इतिहास लेखनात त्या परंपरांचा परंपरांच्या साधनांच्या स्वरूपात उपयोग केला जातो माहीत आहे का तुम्हाला फ्रान्स येथील लुर्व या संग्रहालयातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख शिलालेख म्हणजे जे मोठा दगड असतो आणि त्याच्यावर काही माहिती कोरून ठेवलेली असते वरील चित्रात हातात ढाल आणि भाला घेतलेल्या सैनिकांची शिस्तबद्ध रांग आणि त्यांचे नेतृत्व करणारे सेनापती दिसत आहेत ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी आणि या ऐतिहासिक घटनांच्या लिखित नोंदी करण्याच्या परंपरेची सुरुवात मेसोपोटेमियातील सुमेर संस्कृतीमध्ये झाली असे परिस्थितीत म्हणता येईल सुमेर साम्राज्यात होऊन गेलेले राजे त्यांच्यामधील संघर्षांच्या कहाण्या यांची वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत तर अशा प्रकारे या मोसो मेसोपोटमियातील जे काही राजे होते त्यांच्यामध्ये संघर्ष होत होते तर या संघर्षांच्या कहाणी कहाणे वर्णने तत्कालीन शिलालेखामध्ये जतन केलेली आहेत अजूनही ते आपल्याला पाहायला मिळतं त्यातील सर्वाधिक प्राचीन शिलालेख सुमेर चार हजार पाचशे वर्षापूर्वी सुमेरमधील दोन राज्यांमध्ये झालेल्या युद्धांची नोंद करणारा असून तो सध्या फ्रान्समधील लुर्व या जगप्रसिद्ध संग्रहालयात ठेवलेला आहे तर अशा प्रकारे हा शिलालेख फ्रान्समध्ये आजही पाहायला मिळत आहे आधुनिक इतिहास लेखन आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतींची प्रमुख चार वैशिष्ट्ये सांगितली जातात ही वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत तर आधुनिक इतिहास लेखनाची चार वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे त्यामधलं नंबर एक ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे आणि ही आधुनिक लेखन जी पद्धती आहे ती शास्त्रशुद्ध आहे तिच्या तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते नंबर दोनचं वैशिष्ट्य हे प्रश्न मानव केंद्रीय असतात म्हणजे मानवाशी संबंधित हे प्रश्न असतात त्यामध्ये म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी स मानवी समाजांच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही नंबर तीनचं वैशिष्ट्य या प्रश्नांच्या इतिहासातील विश्वासार्ह पुराव्यांचा आधार नसतो आधार असतो त्यामुळे इतिहासाची मांडणी तर्कसंगत असते आणि अशा प्रकारे ही इतिहासाची मांडणी तर्क तर्कसंगत असते तर्काला धरून असते नंबर चारचं वैशिष्ट्य मानव मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातींच्या वाटचालींचा वेद इतिहासात घेतला जातो वरील वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या आधुनिक इतिहास लेखनांच्या परंपरेची बीजे प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनात आढळतात असे मानले जाते हिस्ट्री हा शब्द ग्रीक भाषेतील आहे आणि अशा प्रकारे हिस्ट्री हा जो शब्द आहे हा ग्रीक भाषेतील आहे सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेल्या हिरोटोटस या ग्रीक इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी वापरला हां पुढील लेक्चरमध्ये म्हणजे लेक्चर टूमध्ये आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत थँक्यू